आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि संबंधित मुद्द्यांवरून हिंसाग्रस्त झालेल्या बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. लष्कराच्या हेलिकॉप्टरनं त्यांनी देश सोडल्याचं वृत्त बांगलादेशच्या प्रसारमाध्यमांनी दिलंय. दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज झामन यांनी देशात शांतता ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. सुरक्षेच्या कारणावरून अमरनाथ यात्रा आज एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवतीनगर तळ्यापासून यात्रेकरूंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवून आज 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपुरा इथं एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. केदारनाथ धाम यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंचा शोध आजही सुरू आहे. या परिसरातलं हवामान स्वच्छ झाल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली MI-17 आणि चिनूक हेलिकॉप्टरनं 100 जणांना रवाना करण्यात आलंय. त्याबरोबरच मंदाकिनी नदीच्या जवळच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना माध्यमांनी स्थान देऊ नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. ते सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय महाअधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर इथं 7 ऑगस्ट रोजी होत असून या महाअधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनासाठी चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा आणि अन्य जिल्ह्यातून शेकडो ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार असून या अधिवेशनात ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्राशी निगडीत धोरणांवर उहापोह होणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी यशस्विनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलाय. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलंय. यशस्विनी प्लॅटफॉर्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून नागरिकांनी yashaswini.org या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी असं आवाहन तटकरे यांनी केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.